नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण युनिट रॉड वर काउंटिंग कशी करायची हे सतीश सरांनी खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगितलेलं आहे। तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेन्स रॉड आणि हंड्रेड रॉड म्हणजे दशकचं रॉड आणि शतकचं रॉड याच्यावरती काउंटिंग कशी करायची हे समजून घेऊया, ठीक आहे। तर टेन्स रॉड, टेन्स रॉडवरच्या खालच्या बीटची म्हणजे लोअर बीटची व्हॅल्यू ही नेहमी टेन असते आणि वरच्या बीटची व्हॅल्यू ही नेहमी 50 असते। तर याच्यावरती काउंटिंग कशी करायची आपण बघूया, ठीक आहे। सपोज आपल्याला पाहिजे 10, तर काय करावं, आपल्याला टेन्स रॉडचा खालचा बीट वरती घ्यावा लागेल 10, ठीक आहे। आपल्याला सपोज पाहिजे 20, कसे घेणार, अजून एक बीट वरती घेणार 20, अजून एक जर बीट घेतला 10 20 30 40, 10 20 30 40। आता खाली बीट शिल्लक नाहीत, आपल्याला पाहिजे 50, हे पूर्ण चारही बीट खाली घ्यायचे आणि वरच्या एका बीटची व्हॅल्यू ही असते 50 50 50, ठीक आहे। सपोज आपल्याला पाहिजे 60 10 50 10 60, हे झाले 70 50 60 70 80 90। आता हे आपण बोर्डवरती समजून घेऊया। हा आहे आपला वन्स रॉड म्हणजे युनिट रॉड आणि हा आहे टेन्स रॉड। आता सपोज आपल्याला पाहिजे 10, कसे घेता येईल, टेन्स रॉडवर एक बीट वरती घ्यायचा झाले 10। आता पाहिजे आपल्याला 20 20, म्हणजे टेन्स रॉडवर 2 बीट आणि युनिट रॉडवर 0 म्हणजे काहीच नाही। सपोज 10 20, म्हणजे याच्यामध्ये कसं असतं, या बीटची व्हॅल्यू असते नेहमी 10, ठीक आहे। याला आपण असंही समजू शकतो की 10 कसं घेणार आपण, 1 हा 1 टेन्स रॉडवर एक बीट आणि युनिट रॉडवर 0 म्हणजे काहीच नाही घ्यायचं, असंही करू शकतो, ठीक आहे। हे झाले 10 20। 30 कसं घेणार, 10 20 30। 40 कसं घेणार, 1 2 3 4, म्हणजे 10 10 10 10, टोटल 40। आता पाहिजे आपल्याला 50, तर खाली बीट शिल्लक आहेत का, नाही आहे, मग काय करावं लागेल, वरचा बीट, वरच्या बीटची व्हॅल्यू ही नेहमी 50 म्हणजे 50 असते, ठीक आहे। आपल्याला पाहिजे 50, वन्स रॉड टेन्स रॉड 50, अप्पर बीट वरचा बीट खाली घ्यायचा, वरचा बीट खाली, त्याची व्हॅल्यू असते नेहमी 50। आता पाहिजे आपल्याला 60 60 60, काय करणार, 50 50 10 60, तसंच सेम 70 80 90। सपोज आपल्याला पाहिजे 90 90, 50 60 70 80 90, टेन्स रॉडवर 9 बीट आणि युनिट रॉडवर 0 म्हणजे काहीच नाही घ्यायचं, ठीक आहे। हे झालं टेन्स रॉडविषयी, ठीक आहे। आताच टेन्स रॉडमध्ये आपल्याला सपोज बघायचं आहे 11 12 13 14 25 36, सपोज काही पण ज्या व्हॅल्यू असतात, तर त्या आपण याच्यावरती स्केलवरती कशा काढू शकतो बघूया एकदम, ठीक आहे। सपोज आपल्याला व्हॅल्यू पाहिजे या ठिकाणी 26 26 देन 32, आणि सपोज 55, तर बघूया आपण कशी करू शकतो। 26 कसं करणार आपण, ह्या 2 टेन्स रॉडवर 2 बीट 10 20 आणि युनिट रॉडवर 6 म्हणजे 5 आणि हा 1 6, 2 6 10 20 25 26, ठीक आहे। तसंच 32 कसं घेणार आपण, 3 3, युनिट रॉडवर 2 बीट आणि टेन्स रॉडवर 3 बीट, 1 2 3। सेम 55 कसं घेणार, आता 5 5, युनिट रॉडवर 5 पाहिजे, टेन्स रॉडवर 5 म्हणजे 50, तर कसं घेणार आपण त्याला, टेन्स रॉडवर वरचा बीट खाली घ्यायचा आणि सेम टेन्स रॉडला पण वरचा बीट खाली घ्यायचा, युनिट रॉडचा वरचा बीट खाली, टेन्सचा खाली 55। आता स्केलवर बघूया आपण हे कसं करता येईल। सपोज 26 काय करता येणार, 26 20 10 20 आणि युनिट रॉडवर 6 5 6 26,
ठीक है, जीरो। देन 32, 32 कसे करणार आपण, 10 रॉडवर 10, 20, 30 तीन बीट आणि युनिट रॉडवर 2 बीट, 1, 2, 32, लास्ट 55। आता 55 कसे करणार आपण, 5, 50 आणि 5, 10 रॉडचा वरचा बीट खाली आणि युनिट रॉडचा पण वरचा बीट खाली, 5, 5, 55। आता आपण बघूया 100 रॉड, 100 रॉड काउंटिंग कशी करता येईल, सेम जसं युनिट ऑर्डर खालच्या बिटची व्हॅल्यू 1, 10 ऑर्डर आलो 10 वाढला 10, तसंच अजून लेफ्टला आलो तर काय होणार, अजून 10 वाढणार 10 10 100, 100 म्हणजे 100 रॉडच्या खालच्या बिटची व्हॅल्यू ही नेहमी 100 असते, नेहमी 100 असते आणि वरच्या बिटची व्हॅल्यू ही नेहमी 500 असते। ठीक आहे, वरच्या बिटची व्हॅल्यू नेहमी 500 असते। हा किती झाला, 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900। ठीक आहे, या 900 आपण दुसरं एका वेगळ्या भाषेत कसं सांगू शकतो की हे किती बीट झाले, सपोज 5, 6, 7, 8, 9, इथे काय आहे का, नाही, झिरो, इथे झिरो म्हणजे 900, 900 म्हणजे 900 असंही बघू शकतो आपण। समजा आपल्याला पाहिजे हा आहे आपला 1 रॉड, हा 10 रॉड आणि हा आहे 100 रॉड। समजा आपल्याला पाहिजे व्हॅल्यू 134, ठीक आहे, आपल्याला व्हॅल्यू पाहिजे 134, काय करणार आपण, 100 रॉडवर 1 बीट याची व्हॅल्यू असते 100, 10 रॉडवर 3, 1, 2, 3 आणि युनिट रॉडवर 4, 1, 2, 3, 4 याची व्हॅल्यू किती झाली, 134। आपण स्केलवरती कसे ड्रॉ करणार आहे, 130, 10, 20, 30 आणि युनिट रॉडवर 4 बीट, 1, 2, 3, 4, 134। ठीक आहे, समजा आपल्याला व्हॅल्यू पाहिजे 568, कसे करणार आपण, 500 वरचा बीट खाली घेतला, 6 5 6 आणि 8 5 6 7 8, 568। ठीक आहे, आता स्केलवरती कसं करता येईल, 100 रॉडचा वरचा बीट खाली घ्यायचा, याची व्हॅल्यू असते 500, 10 रॉडवरती 60 म्हणजे 50 आणि 10 60 आणि युनिट रॉडवर 8 5 6 7 8 568। ठीक आहे, तर आज आपण 10 रॉड आणि 100 रॉड याच्यावरती काउंटिंग कशी करायची हे शिकलोत। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता किंवा खाली कॉल करून पण विचारू शकता। आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण लोअर बीटची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन कशी करायची ते बघूया। धन्यवाद।